तर मंडळी आज आहे दिवाळी, तुम्हाला पाठीमागे इथे पाहू शकता मुंबईमध्ये आहोत आणि दिवाळी आहे. तर सगळीकडे गजबजाट आहे दिवाळीचा आणि एक फ्रेश मूड आहे. आणि आजचा हा ब्लॉग आपण आता संध्याकाळी वाजलेत जवळजवळ 6:30 आणि हा स्टार्ट ब्लॉग स्टार्ट करतोय. मोबाईलमध्ये ब्लॉग करतो मित्रांनो आज. आणि आता पोहोचलो चिंचपोकळीच्या स्टेशनपाशी. आता आपला ब्रिज क्रॉस करून लालबागला जायचंय बघा. आणि इकडे बघा मुंबईचं वातावरण दिवाळीतलं कशा पद्धतीने दिवाळी आहे. आता आलोय आता लालबागला, चला आपण जाऊया यार कुर्ता वगैरे बघूया. इथं भरपूर शॉप आहेत, बघूया कोणता कुर्ता आवडतो आपल्याला. तर मंडळी आता लालबागमध्ये कपडे घेतली, आता लुक पूर्ण चेंज झालेला आहे मंडळी तुम्ही पाहू शकता. आणि आता आपण चाललोय बहिणीकडे, आपल्या स्वप्नदाईकडे चाललोय. तर मंडळी भेटूया थोड्या वेळात. पोहोचलोय दादरमध्ये आणि मंडळी आता आलोय स्वप्नदाईच्या गल्लीमध्ये. तर आपण जाऊया पाहूया काय तयारी आहे, बघूया कशा पद्धतीने. इकडे बघा कशा पद्धतीने चाळ सजवलेली आहे. आणि तिकडे बघा हॅपी दिवाळी पद्मिनी, पहिली एंट्री तुझी. हे बघा मस्त अशी चाळ सजवलेली आहे. आणि तयारी चालू आहे सगळी, मग आलं पाहिजे फिरलं पाहिजे ना जरा. आणि इकडे बघूया, बघा तयारी कशी चालली बघा. वा साडीतली दिवाळी असा, साडीतली दिवाळी बघा मंडळी. आपण सगळं कव्हर करणारच आहोत, आता जी आपली एंट्री झालेली आहे आपण थोडे थोडे पॉइंट बारीक बारीक सगळे कव्हर करणार आहोत. तत्पूर्वी आपल्याकडे आहे रांगोळी बघा, लक्ष्मीपूजनच्या आधीची तयारी सुरू. हा लक्ष्मीपूजनच्या अगोदरची तयारी सुरू आहे. दाजी तुम्हाला सांगतील त्याच्याबद्दल थोडं डीप मध्ये. लक्ष्मीपूजनच्या आधी घरातली लक्ष्मी आता बाहेर रांगोळी काढायला बसलेली आहे. बघा घरातली लक्ष्मी किती गोड असते, अतिशय सुंदर सुंदर बाहेर रांगोळी काढली. सुबक रांगोळी, रांगोळी कुठे शिकली? झाडांवर. इकडे बघा, इकडे बघा बाग बगीचे किती भारी केला. आणि त्या बाग बगीच्यामध्ये आकाशकंदील लावलेला आहे. काल किती मेहनतीने घेऊन आली खालून, मला फोन केला होता त्यावेळेस. आणि ही बघा दिसायला अतिशय भारी दिसते. आणि दाजी वाट पाहत आहेत कधी रांगोळी काढून कधी जेवण तयार होईल, काहीतरी स्पेशल मेनू असेल दिवाळीचा. आणि मंडळी इकडे चालू आहे लक्ष्मीपूजनची तयारी. लक्ष्मीपूजन आहे आणि बघा कशाला देवीचा मस्त असा फोटो आहे. आणि बघा किती कॉन्सन्ट्रेशन इकडे लक्ष्मीपूजन चालू आहे. बघूया आपण टप्प्याटप्प्याने कसे काय पद्धतीने लक्ष्मीपूजन चालतं इकडे. आणि इकडे चालू आहे काही काहीतरी रेसिपी बनवतोय, गॅस संपलाय. अनारसे चालू आहेत इकडे, अनारसे. ठीक आहे अनारसे कशा पद्धतीने अनारसे केलेले आहेत बघा ना. मस्त आपण अनारसेची रेसिपी बनवूया एकदा काकींच्या आजची. आणि बघा चाळीत आलो चाळीत. आणि अरुण मोरे हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी. नाव काय त्याचं? देवांश. हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी. नाही नाचतोय तो. आणि मंडळी आता आपण चाळीत आलोय इकडे. सचिन कुठे? सचिन हरी गेले. अच्छा मंडळी युट्यूबचा किती फायदा आहे ना तुम्हाला आता कळेल. इकडे पाठीमागे बघा युट्यूबवर देवीची आरती लावली आहे. आणि आता व्रत पण आहे इकडे बघा मंडळी. इकडे तयारी चालू आहे जेवण म्हणतोय. काय म्हणतोय आपण थोडं पाहूया, आय थिंक पनीर असेल. आणि मंडळी आता आरती झालेली आहे मी आज ऐकली. तर अशा पद्धतीने एकंदरीत चाळीमध्ये लक्ष्मीपूजन झालेलं आहे. इकडे बघा काय काय मेनू तयार झालेलं आहे, भरपूर काही दिवाळी आहे. त्यानंतर इकडे पनीर केलेलं आहे, आता तुम्ही पाहताच असता. बाकीचा पुऱ्या बिऱ्या सगळं बेत आहे. या ठिकाणी बघा मंडळी ताई कशा पद्धतीने नटलेली आहे आज. आणि दाजी पण बघा कशा पद्धतीने नटलेले आहेत. आणि इकडे बघा आईंचे आरती ओवाळण्याचं काम चालू आहे इकडे. आणि ही आहे आमच्या साईडची म्हणजे पुरंदर तालुक्यातली ही पद्धत लक्ष्मीपूजनाची. आणि याच्या बरोबर बघा मंडळी इकडे काजू कतली वगैरे आहे. आणि आपली जी किरसुणीला आपण लक्ष्मी मानतो त्याची ही पूजा या ठिकाणी होते. दाजी काय सांगताल लक्ष्मीपूजनाबद्दल? लक्ष्मीपूजनाबद्दल म्हणजे की
सदैव ती लक्ष्मीचा वास आमच्या घरामध्ये राहावा, म्हणजे समाधान होईल एवढं जरी असेल तरी आमचं हेच आहे की समाधानपूर्वक आम्ही राहावे अशी आमची अपेक्षा असते. त्याप्रमाणे आम्ही काय लक्ष्मीचा सहवास आमच्या घरात सदैव असावं म्हणून मी नवीन नोटांचं बंडल दरवर्षी आणतो. हे ह्याचं जे पूजन केलेलं आहे हे नवीन नोटांच्या नवीन नोटांच्या बंडलचं पूजन केलं आणि हे घरामध्ये मी ठेवून देतो की सदैव वर्षभर ते माझ्या डब्यामध्ये असते बंडल. अच्छा, म्हणजे तुमची अशी धारणा आहे की ते त्या नोटांमुळे लक्ष्मी असतात आणि त्यामुळे लक्ष्मी मी नवीन बंडल आणतो तो पूजून तो ठेवतो, जुना मी काढतो आणि दिवाळी म्हणून देताना तो मी वापरतो वापरतो आणि अशा पद्धतीने ते माझी एक धारणा आहे. त्याच्यामध्ये वैयक्तिक असं काय असं नाही, अंधश्रद्धा नाही, त्याची धारणा आहे मनापासून. म्हणतात ना की लक्ष्मीचा सहवास आपल्या घरामध्ये असावा म्हणून मी ते कायमस्वरूपी ती माझी एक धारणा आहे. आता इकडे 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 बघूया. हे बघा तर स्वप्नताई आपल्याला दाखवलं आता काय काय बनवलं स्वप्नताईने. आता दाखव दाखव आता आम्हाला ऑडियन्सला दाखव. एक फोटो पण घेणार आहे, फोटो फोटोशूट करायचं आहे. पुरे करायचे हे बघा पनीरची भाजी आहे इथे. रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, ते पण बनवून घेऊ आपण. आणि पुऱ्या आणि ही आजचा व्हिडिओ चांगला बनणार आहे कारण दिवाळी. आणि मंडळी आज आहे आमोशा, दीपावली आमोशा आणि लक्ष्मीपूजन आहे, त्याबरोबर नर चतुर्थी पण आहे. पण इकडे एक परंपरा आहे, परंपरा म्हणू शकतो आपण. माझी काय ती परंपरा? अमावस्या असल्यामुळे नारळ फोडला जातो. मंडळी आलो चाळीमध्ये आणि हे आहेत आमचे मित्र सचिन शिंदे, अरुण मोरे आणि त्यांचे चिरंजीव, काय नाव काय? देवान शिंदे. तुम्ही आता फोटोमध्ये बघितलं आणि कशा पद्धतीने चाळ सजवलेली आहे, अगदी मनमोहक अशी चाळ सजवलेली आहे. आणि वहिनी आहेत.